ब्लैक विंग काइट। खगर राज्यातील राफ्टर म्हणजे शिकारी पक्ष्यांपैकी एक असलेला पक्षी म्हणजे ब्लैक विंग काइट। घार कुळातील हा पक्षी मध्यम आकाराचा असतो। मराठीत याला कापशी घार असं नाव आहे। या पक्षाच्या पिसांमध्ये कापसाप्रमाणे मुलायमपणा असतो म्हणून त्याला मराठीत हे नाव पडलं असावं। पूर्वी याला ब्लॅक शोल्डर काईट असंही नाव होतं। याचे पंख करड्या रंगाचे असून वरील बाजूला काळ्या रंगाचे असतात। तर डोकं, मान, छाती, पोट हे पांढऱ्या शुभ्र रंगाचे असतं। ब्लॅक विंग काईटचे पाय पिवळ्या रंगाचे असतात। याचे डोळे लाल भडक असतात। या पक्षाच्या चोचीच्या तळाशी मेणासारखा फुगीर भाग असतो। छोटीशी बागदार असलेली चोच आणि पायावरील तीक्ष्ण नख्या, मजबूत पंजे यामुळे हा आपलं भक्ष्य अगदी सहज खाऊ शकतो। भक्ष्य शोधून काढून खाणं हे या पक्षाला खूप आवडतं। उंदीर, चतुर, टोळ, भुंगे, छोटे पक्षी हे याचं मुख्य अन्न आहे। म्हणूनच कापशीघार ही माणूस आणि शेतकरी यांचा मित्र समजली जाते। या पक्षाचा अधिवास पाणथळी अथवा जंगलात दिसून येतो। ठराविक वनराईच्या ठिकाणी कापशीघार आढळते। वटलेली झाड या पक्षाला अतिप्रिय असतात। अशा झाडांच्या ठराविक फांद्यांवर आपल्याला कापशीघार बसलेली दिसून येते। आपल्या भक्ष्याच्या शोधात ठराविक भागात टेहाळणी करणं हे ब्लॅक विंग काईट या पक्षाला फार आवडतं। हा पक्षी खूप चपळ आहे। याची मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते। सुमारे 35 ते 40 सेंटीमीटर लांबीचा आणि 80 ते 90 सेंटीमीटर रुंदीचा पंख विस्तार आणि 250 ते 350 ग्रॅम वजनाचा हा खगर राज्यातील शिकारी पक्षी म्हणजे ब्लॅक विंग काईट।